नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 साठी आपण इथं लेक्चर सिरीज घेत आहोत. केसागर पब्लिकेशनतर्फे इंडियन पॉलिटी विजेता सिरीज आपण चालू केलेली आहे, जी कंबाईन आणि राज्यसेवा दोन्ही देणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा रोल जो आहे तो खूप मोठा आहे आपल्या सक्सेसमध्ये. तर इथं तुम्हाला आपली 18वी आवृत्ती मिळत आहे, घटकनिहाय विश्लेषणात्मक आणि स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह. 13 पासून 23 पर्यंतचे सगळे पेपर तुम्हाला एकाच ठिकाणी मिळत आहे. आणि पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की पुस्तकामध्ये तुम्हाला अनालिसिस सोबतच तो क्वेश्चन कोणत्या बुकमधून आलेला आहे, कोणत्या पेज नंबरवरून आलेला आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आपली जी 29वी आवृत्ती आहे, राज्यसेवेचे विद्यार्थी 2 महिने म्हणजे जवळजवळ 56 दिवस फक्त आपल्या परीक्षेला बाकी आहे. तर त्या एक्झामसाठी तुम्हाला ही जी पुस्तक आहे, तर हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल. पुस्तकामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. याच्याशिवाय कंबाईनचे विद्यार्थी, कंबाईनसाठी तुम्हाला सेपरेट ठोकळा मिळतो, 87वी आवृत्ती. याच्यामध्ये तुम्हाला गट ब आणि गट क 2022 चा पेपर सुद्धा मिळून जातो, ठीक आहे. आणि लक्षात घ्या, 80% जे प्रश्न आहेत ना याच पुस्तकातून आलेले आहेत. पण हे तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्ही पेपर अनालिसिस कराल आणि पुस्तक तुम्ही सोबतच क्रॉस चेक कराल तर तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. ओके, तर आपण आयोगाचे काही क्वेश्चन इथं अनालिसिस करत आहोत, जे आपल्याला पुन्हा रिपीट झालेल्या एक्झाममध्ये दिसू शकतील. आजच्या सेशनमधलं पहिला क्वेश्चन आहे, कोणते विधान चुकीचे आहे असं तुम्हाला विचारले, ठीक आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनिर्बंध नाही म्हटलंय. अनिर्बंध नाही याचा अर्थ काय माहिती का, की याच्यावरती काहीतरी निर्बंध आहेत, काहीतरी लिमिटेशन आहेत, ठीक आहे. ओके, हे तुम्ही असं पेपरवरती लिहून घेतलं तरी चालेल. भाषण स्वातंत्र्यामध्ये शांत राहण्याचा अधिकार देखील गृहित आहे, बरोबर आहे का. बघा, माहितीचा अधिकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे. आणि चौथं विधान आहे, राष्ट्रीय ध्वज फडकवणे हे अभिव्यक्तीचे प्रतीक आहे, जे आर्टिकल 19(1)(a) कक्षेमध्ये येत नाही. तर 6 आपल्याला इथं आर्टिकल 19 मध्ये आपल्याला 6 अधिकार दिसतात. क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे मूलभूत हक्क या टॉपिक मधून. बघा, उत्तर तर येत नाही म्हटलंय, बघा कक्षेमध्ये येत नाही. आता इथं जर आपण बघितलं तर हे सेंटेन्स तुमच्यासाठी नवीन आहे, पण बाकीचे सेंटेन्स आपल्यासाठी जुनेच आहेत. पुस्तकामध्ये दिलेले आहेत की भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही काही बोलू शकता का, नाही. तुम्हाला तिथं आपल्या देशाचं, आपल्या न्यायव्यवस्थेचं उल्लंघन होईल असं काहीही बोलता येत नाही, ठीक आहे. शांत राहण्याचा अधिकार आहे, आहे. माहितीचा अधिकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे, बरोबर आहे. आणि इथं हे सेंटेन्स आपलं चुकीचं आहे, कारण का राष्ट्रीय ध्वज फडकवणे हे अभिव्यक्तीचं प्रतीक आहे, जे 19(1)(a)च्या कक्षेमध्ये येतं. ओके, क्लिअर. खूप चांगले क्वेश्चन तुम्हाला विचारलेत. फक्त नवीन विद्यार्थी जे पहिल्यांदा परीक्षा देत आहेत, हे अनिर्बंध नाही, अनिर्बंध आहे, निर्बंध नाही, निर्बंध आहे, असे जे विधानं असतात ना, इथंच तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मिनर्वा मिल्स प्रकरण. हे मी तुम्हाला पाठीमागचा 23 चा जो पेपर होता, हा आहे 22 चा पेपर. 23 च्या पेपरमध्ये मी तुम्हाला मूलभूत वैशिष्ट्यांचा जो सिद्धांत आहे तो घेतला होता. तर इथं तुम्हाला सगळे खटले पण मी सांगितले होते. आता इथे काय म्हटलंय बघा, मिनर्वा मिल्स प्रकरणाच्या परिणामी डॅश डॅश असल्यास कलम 31(c) द्वारे कायदा संरक्षित केला जाईल. बघा, कलम 39(b) आणि सी याच्यामधील मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी हे केलं गेलं असल्यास, हे कोणत्याही निर्देशक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी जर केलं गेलं असेल, ते मूलभूत अधिकाराशी संघर्ष करीत असेल आणि वरील पैकी एकही नाही. काय येईल उत्तर बघा. बघा, इथं जर आपण बघितलं मिनर्वा मिल्स प्रकरणी 39(b) आणि 39(c) मधील मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी हे जर केलं गेलं असेल तर कलम 31(c) द्वारे कायदा संरक्षित केला जाईल. ओके, क्वेश्चन सोपा आहे, पण कुणासाठी सोपा आहे, ज्यांनी 2022-23 चा पेपर अनालिसिस केलेला बघितलेला आहे, तिथं मी सगळे खटले तुम्हाला एक्सप्लेन केले होते. आता इथं जर बघितलं आपण तर कलम 39 जे आहे ना, तर ते कलम 39 मला तुम्ही सांगू शकता का, हे कलम 39 काय आहे, ठीक आहे. ओके, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधलं कलम 39(b) आणि सी काय आहे,
ओके क्लिअर. म्हणजे बघा, थोडक्यात काय माहिती का, तुम्हाला इथं आर्टिकल्स माहीत पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. ठीक आहे, आर्टिकल्स माहीत नसतील तर मग प्रॉब्लेम येतो. बरोबर, 39 ए काय आहे, बी काय आहे, सी काय आहे. क्लिअर, चला पुढे जाऊया, आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे जनहित याचिकेबद्दल. पाठीमागे मी याच्याबद्दल पण डिस्कस केलं होतं बरंच. तर याच्या वाढीसाठी कोणते घटक जर का वाढले, PILची मागणी, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, न्यायालयात उभे राहण्याच्या अधिकाराची उदारमतवादी व्याख्या, गरीब आणि उपेक्षितांना मदत करण्यासाठी न्यायिक नवकल्पना, पुरेशा प्रगतीशील सामाजिक कायद्यांचा अभाव. आता इथं जर आपण बघितलं तर आता बघा, PIL बद्दल मी तुम्हाला सगळं सांगितलं, त्याच्यामुळे मी पुन्हा रिपीट करत नाही इथं. तर इथं प्रगतीशील सामाजिक कायद्यांचा अभाव असं येईल का? नाही, सामाजिक कायद्यांचा अभाव म्हणू शकत नाही आपण. राज्यघटनेची वैशिष्ट्य, न्यायालयात उभे राहण्याच्या अधिकाराची उदारमतवादी व्याख्या आहे, गरीब आणि उपेक्षितांना मदत करण्यासाठी न्यायिक नवकल्पना येत आहेत, म्हणून PILची मागणी वाढत आहे. बरोबर, उत्तर काय आहे? ए, बी आणि सी. अगदी लॉजिक वरून सुद्धा हा क्वेश्चन आपला सॉल्व होऊ शकत होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन आहे कोणते विधान बरोबर आहे. घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्व अनुमती आवश्यक असते. त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे, 1971च्या 24व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आलेलं आहे. थर्ड आहे, 1971च्या 26व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि चौथं विधान आहे, 76च्या 42व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देणं राष्ट्रपतींना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. काय काय विचारलं इथं बघा तुम्हाला, सोपा क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाही. बरोबर विधान विचारलंय, घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वानुमती आवश्यक असते, नसते, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला घटनादुरुस्ती विधेयकाबद्दल माहिती असायला पाहिजे. आता इथं तुम्हाला, इथं पण 1971 आहे, इथं पण 71 आहे, इथं 24वी म्हटलंय, इथं 26वी म्हटलंय, इथं 42वी म्हटलंय. 42 तर ऑप्शन आपला इलिमिनेट होतो. 71चीच घटनादुरुस्ती, पण कोणती घटनादुरुस्ती? 24वी घटनादुरुस्ती. बरोबर, तर 1971 24वी घटनादुरुस्ती, इथं काय झालं, राष्ट्रपतींवर घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणं कंपल्सरी करण्यात आलं. ओके क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे संविधान सभेच्या, बघा प्रत्येक एक्झाम मध्ये संविधान सभेबद्दल क्वेश्चन आहेत. संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवलेलं नाही म्हटलं. ठीक आहे, सुकाणू समिती, प्रक्रिया विषयक नियम समिती, मूलभूत अधिकार उपसमिती, वित्तीय स्टाफ समिती. इथं तुम्हाला संविधान सभेच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्षपद जोड्या लावायचा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर याच्या आधी हा आहे 2022चा पेपर. याच्या आधी तुमच्या ज्या परीक्षा होत्या की नाही, संयुक्त परीक्षा वगैरे, तर तिथं मूलभूत अधिकार उपसमिती बद्दल क्वेश्चन होता. म्हणूनच मी तुम्हाला वारंवार सांगते, तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, पण आयोगाचे जेवढे पेपर आहेत, आयोगाच्या जेवढ्या परीक्षा होतात, सगळ्या परीक्षांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही थोडस बघायला शिका, जेणेकरून तिथं तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे, ओके. तर आपलं उत्तर काय आलं? उत्तर आहे मूलभूत अधिकार उपसमिती. ठीक आहे, चला आता इथं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, सुकाणू समिती असेल, हे बघा प्राथमिक समिती आणि दुय्यम समिती असं दोन प्रकारे वर्णन होतं. बरोबर, तर इथं तुम्हाला संविधान सभेच्या समित्या, आपलं जे पुस्तक आहे, तर त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे सगळी इन्फॉर्मेशन. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मसुदा समिती, केंद्रीय ऊर्जा समिती, केंद्रीय घटना समिती. कारण का, पुढे जाऊन आपल्याला याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार. आता मी इथे थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देते. फॉर एक्झाम्पल बघा, मसुदा समितीचे सदस्य, आपल्याला काय वाटतं, फक्त आंबेडकर साहेब विचारतील असं आहे का? नाही, एक्झाम्पल देते. एक्झाम्पल घेतला आपण मसुदा समिती, अध्यक्ष होते आंबेडकर साहेब, सदस्य कोण होते? अय्यंगार होते, सादुल्ला होते, कृष्णस्वामी अय्यर होते, के एम मुन्शी होते आणि माधवराव यांच्या आरोग्याच्या समस्येवरून त्यांनी राजीनामा दिला. नंतर त्यांची जागा घेतली BL मित्तल यांनी, DP खेतान मरण पावले, TT कृष्णमाचारी. त्याच्यानंतर सुकाणू समिती, प्रक्रिया समिती, राष्ट्रध्वजावर तदर्थ समिती राजेंद्र प्रसाद, मूलभूत हक्कांवरील सल्लागार समिती वल्लभभाई पटेल, प्रांतीय घटना समिती आहे,
वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क उपसमिती जी तुम्हाला इथे दिलेली आहे, याचे अध्यक्ष कोण होते माहिती आहे? याचे अध्यक्ष होते जे बी कृपलानी. ठीक आहे, कोण होते? जे बी कृपलानी. ठीक आहे, अल्पसंख्याक उपसमिती आहे एच सी मुखर्जी होते. आता इथं राजेंद्र प्रसाद वित्त आणि कर्मचारी समितीचे पण अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. प्रक्रियेच्या नियमावरील म्हणजे प्रक्रिया विषयक नियम समिती याचेही अध्यक्ष होते. त्याच्यानंतर तदर्थ समिती इथे दिलेली नाहीये, त्याचेही राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. सुकाणू समितीचे पण अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. केंद्रीय घटना समिती युनिव्हर्स पॉवर कमिटी जवाहरलाल नेहरू. ओके, क्लिअर. एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही घ्याल तेवढी कमी आहे. संविधान सभेने किती समित्या स्थापन केल्या होत्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीसह संविधान तयार करण्यासाठी 13 समित्यांची स्थापना करण्यात आली होती. किती समित्या? 13 समित्यांची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेचा मूलभूत वैशिष्ट्य सिद्धांत जो मी तुम्हाला पाठीमागच्या पेपर अनालिसिस मध्ये शिकवला होता, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणात मांडला? ओके, तर इथं आपण बघितलं तर मिनर्वा मिल्स तर नंतर होतं, मनेका गांधी विरुद्ध केरळ राज्य नाही, गोलकनाथ नाही, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. ठीक आहे, या प्रकरणाच्या वेळेस मूलभूत वैशिष्ट्य सिद्धांत जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने मांडला होता. 1976 42व्या घटना दुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणते 5 विषय हे राज्य सूचीतून कमी करून समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आले होते? बघा, 1976 42 घटना दुरुस्ती कोणते 5 विषय राज्य सूचीतून कमी केले आणि समवर्ती सूचीमध्ये टाकले, असा क्वेश्चन तुम्हाला पाठीमागे पण विचारला होता. आता इथं तुम्हाला कमी करून समवर्ती सूचीमध्ये टाकणे असे क्वेश्चन कमी येतात. तसं तर तुम्हाला राज्य सूची असेल, केंद्र सूची असेल, समवर्ती सूची असेल, प्रत्येक सूचीमध्ये जे काही विषय आहेत ना ते विषय तुम्हाला माहीत असले पाहिजे. ओके, क्लिअर. तर इथे जलसंचन, सार्वजनिक आरोग्य, वने, वजने, मापे, मत्स्य व्यवसाय हे तर टाकलेलं नव्हतं, बरोबर. काय टाकलं होतं? शिक्षण, वने, वन्य पशु पक्षी यांचं संरक्षण, वजने आणि मापे आणि न्याय व्यवस्थेचं प्रशासन, हा जो हे जे 5 विषय आहेत ना हे राज्य सूचीतून कमी केले आणि समवर्ती सूचीमध्ये टाकलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. पुन्हा एकदा सांगते, हे फार इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूचीमधले विषय तोंडपाठ असले पाहिजेत. तर 42वी घटना दुरुस्ती म्हटलंय, 42व्या घटना दुरुस्तीमधून काहीही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. 103वी घटना दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी लाभार्थ्यांचे कोणते पात्रता निकष सत्य आहेत? बघा, घटनादुरुस्त्या कोणत्याही विचारल्या जाऊ शकतात. 103वी घटनादुरुस्ती तुम्हाला विचार पण हा क्वेश्चन आयोगाने हॅशटॅग केलाय, आपण हा क्वेश्चन नको घ्यायला. पुढचा क्वेश्चन बघा, आर्टिकल वरती आहे. आर्टिकल 221, 120, 118, 112, तर हा 9 नंबरचा क्वेश्चन आहे. इथं काय करायचं आहे आपल्याला? वार्षिक वित्तीय विवरणपत्र, याच्यावरनं क्वेश्चन उत्तर येऊ शकतं का? आरामात येऊ शकतं. ठीक आहे, कारण याच्यावरनं बघा, ए साठी तुम्हाला इथं ही जोडी दिसते, बरोबर. पण जर तुम्ही वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हटलं तर तुमचे 2 तरी ऍटलीस्ट ऑप्शन इलिमिनेट होतात, 112, बरोबर. त्याच्यानंतर संसदेमध्ये वापरायची भाषा हे तरी बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असतं. संसदेमध्ये वापरायची भाषा कोणती? आर्टिकल 120. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रक्रिया ऑब्लिक पद्धतीचं नियम ही जरी नवीन असलं तरी ह्या 2 ऑप्शनवरून तुमचं उत्तर येतं. पण इथे शिकायचं आहे काय आपल्याला? की आपल्याला सगळे आर्टिकल माहीत असले पाहिजेत, भले ते फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारू द्या, जोड्या लावामध्ये विचारू द्या, किंवा थेरी फॉर्मॅटमध्ये विचारू द्या. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, योग्य कथने ओळखा. बघा, आर्टिकल 17 अस्पृश्यता हे तुम्हाला 2 मार्काला राज्यसेवेला विचारलं होतं, सिंगल, बरं का. तर भारतीय संविधानाचे आर्टिकल 17 हे अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित आहे. अस्पृश्यता गुन्हे अधिनियम, बघा आता हे कॉमन आहे, बरोबर. पण हा गुन्हे अधिनियम तुम्हाला एक्स्ट्रा इथं टाकला, बरोबर. किंवा 76 मध्ये या अधिनियमाचं नाव नागरी हक्क सुरक्षा असं बदलण्यात आलं, याला म्हणतात व्हॅल्यू ॲडिशनल कंटेंट. म्हणजे हे विधान सगळ्यांना माहिती आहे, पण हे 2 विधानं ज्याला माहीत असतील तो विद्यार्थी इथं क्वेश्चन टॅकल करणार. आणि आयोगाची पद्धती कशी आहे बघा,
आयोगाला अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांनी प्री प्लस मेन्सचा अभ्यास सोबत करावा, म्हणजे प्रिलियमचा पेपर तुम्हाला प्रिलियमच्या पेपरमध्ये खूप सारे कंटेंट तुम्हाला मेन्सचं पण दिसत आहे. लक्षात आलं? तर उत्तर आहे वरील सर्व. तर अस्पृश्यता गुन्हे अधिनियम 55 पासून अंमलात आला. 76 मध्ये या गुन्हे अधिनियमाचं नाव नागरी हक्क सुरक्षा कायदा असं बदलण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जोड्या लावा राज्य नीतीची मार्गदर्शक तत्वे. ग्रामपंचायतीची स्थापना करणं, सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा सुरक्षा करणं, व्यवस्थापनामध्ये कामगारांच्या सहभागाची सुरक्षा करणं, काम करण्याचा अधिकार. 11 नंबरचा क्वेश्चन आहे, काय करायचे? जोड्या लावायचे. ग्रामपंचायतीची स्थापना करणं सोपं आहे, इथं काहीही अवघड नाही. इथं फक्त दोन ऑप्शन तुमचे इलिमिनेट होतात. काम करण्याचा अधिकार 41, याच्यावर तुमचं उत्तर येतं. सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा आणि सुरक्षा 47. व्यवस्थापनामध्ये कामगारांच्या सहभागाची सुरक्षा काय येईल उत्तर बघा. 43A बरोबर आहे. हे वारंवार रिपीट होतं तरी पण विद्यार्थ्यांची उत्तरं चुकतात. का चुकतात समजत नाही. का चुकतात? रिव्हिजन आणि परफेक्शन नसतं म्हणून चुकतात. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्य लोकसेवा आयोगाबाबत. तर राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग दोन्हीवरती क्वेश्चन विचारले जातात. तर या राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणते विधान चुकीचं आहे? काय म्हटलंय बघा, आयोगाच्या अध्यक्षांसाठी कोणतेही पात्रतेचे निकष घटनेमध्ये सांगितलेले नाहीत म्हटले. ठीक आहे, सुरुवातीला आयोगाचे अध्यक्ष आणि संसद सदस्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष होतं. 75 संसद कायदा वाढवलं, वय 62 केलं. आयोगाच्या एखाद्या सदस्याची त्याच लोकसेवा आयोगात पुन्हा दुसऱ्यांदा सदस्य म्हणून नेमणूक करता येत नाही, पण त्यास म्हणजे त्यांना त्याच आयोगात अध्यक्ष म्हणून किंवा अन्य लोकसेवा आयोगामध्ये अध्यक्ष म्हणून नेमता येऊ शकतं. तुम्हाला इथे काय विचारलंय? चुकीचं विधान विचारलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा इथं क्वेश्चन कसा आहे, थोडा लेंदी क्वेश्चन आहे बरोबर, पण आपल्याला इथं फटाफट उत्तरं माहीत असली पाहिजेत. बघा याचं उत्तर आहे 2 नंबर. आता इथं काय माहिती का, 60 वरून 62 केलं बरोबर, पण हा हे जे वय आहे ना, हे कोणत्या कायद्याने वाढवलेलं आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. तर राज्य लोकसेवा आयोग आर्टिकल मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही. तर उत्तर काय आहे? दुसरं सेंटेन्स आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. ठीक आहे, का हिमाचल प्रदेश बद्दल एक न्यूज होती, तुम्ही वाचली असेल तर तुमच्या लक्षात येईल थोडस. तर इथं तुम्हाला याचे सदस्य असतील, त्याचे सदस्यांची नेमणूक कोण करतं किंवा लोकसेवा आयोगाची स्थापना कशा प्रकारे केली जाते, असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, निकष तर नाही आहेत घटनेमध्ये, हे बरोबर आहे. बघा सदस्य म्हणून नेमणूक करता येत नाही त्याच लोकसेवा आयोगाची. सदस्य पहिल्यांदा पण तुम्ही होता, दुसऱ्यांदा सदस्य म्हणून नेमणूक करता येत नाही, पण तुम्ही अध्यक्ष म्हणून जाऊ शकता बरोबर, किंवा इतर लोकसेवा आयोगामध्ये पण अध्यक्ष म्हणून तुम्ही जाऊ शकता. 6 वर्ष किंवा 62 वर्ष जे अगोदर असेल ते. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्य घटनेने अनिवार्य केलेल्या, कंपल्सरी केलेल्या अनुदानित विना अनुदानित अल्पसंख्याक खाजगी संस्थांसाठी नियामक व्यवस्था तयार करण्याचा अधिकार राज्याला आहे. संविधान भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांना मान्यता देतं, परंतु वंश आणि वांशिकतेवर आधारित नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे, असं काही संविधान देत नाही बरोबर. तिसरं सेंटेन्स आहे बहुसंख्याक समुदाय शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासन देखील करू शकतो आणि राज्यघटनेच्या कलम 31A अंतर्गत विशेष अधिकारांचा उपभोग घेऊ शकतो. उत्तर काय आहे बघा, हे बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे, तिसरं विधान चुकलंय. आता इथं आर्टिकल जे आहे ना, ते आर्टिकल चुकलेलं आहे. लक्षात आलं?
आर्टिकल चुकलेला आहे, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा इथं काय आलं पाहिजे. उत्तर काय आहे आपलं? ए आणि बी. सी सेंटेन्स जे आहे ना ते सी सेंटेन्स चुकीचा आहे. नेक्स्ट बघा, पंची आयोगावरती पुंछी किंवा पंची आयोगावरती तुम्हाला पूर्व परीक्षेला पण क्वेश्चन आला होता. तर पुंछी आयोगाच्या शिफारसीनुसार जेव्हा विधानसभेमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांची नेमणूक करताना कोणत्या प्राधान्यक्रमांचा अवलंब करावा. पहिलं सेंटेन्स आहे, सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्यास आमंत्रित करावे ज्याने इतरांच्या पाठिंब्यावर बहुमताचा दावा केला आहे. निवडणूक पूर्व आघाडीच्या नेत्यास आमंत्रित करावे ज्याने सर्वाधिक सदस्य जागा असल्याचा दावा केला आहे. निवडणुकीनंतर झालेल्या शासन स्थापित करू इच्छिणाऱ्या आघाडीसह अपक्षांसह काहींचा बाहेरून पाठिंबा राहणार असल्याचा दावा करणाऱ्या नेत्यास आमंत्रित करावे. आणि चौथं आहे, निवडणुकीनंतर झालेल्या शासनात सामील होणाऱ्या राजकीय पक्षाच्या आघाडीच्या नेत्याला आमंत्रित करावे. ठीक आहे, ओके. तर तुम्हाला योग्य प्राधान्यक्रम विचारलेला आहे. तर बघा, स्पष्ट बहुमत नसल्यावर काय काय केलं जातं, याचं उत्तर तर आहे दुसरा ऑप्शन. ठीक आहे, व्यवस्थित वाचा. पंची आयोगाच्या शिफारसी आपल्याला वाचल्याच पाहिजेत. काय केलं जातं बघा, सुरुवातीला निवडणूक पूर्व आघाडीच्या नेत्यास आमंत्रित करावं ज्यानं सर्वाधिक सदस्य जागा असल्याचा दावा केलाय. ठीक आहे, ओके. इथं डायरेक्ट मोठ्या पक्षाच्या नेत्याला आमंत्रित करावं ज्याने इतरांच्या पाठिंब्यावर नसतं, लक्षात घ्या, ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे हे ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. सी काय दिलंय बघा, निवडणुकीनंतर झालेल्या शासन स्थापित करू इच्छित असणाऱ्या अपक्ष बाहेरून पाठिंबा चालेल का नाही चालणार, म्हणजे हे विधान गेलं बरोबर. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला काय पाहिजे, बी सेंटेन्स पाहिजे, त्याच्यानंतर ए पाहिजे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर डी पाहिजे आणि त्याच्यानंतर सी पाहिजे, बाहेरून पाठिंबा सगळ्यात शेवटी. ओके, लक्षात आलं. तर हे पंची आयोगाची शिफारसीनुसार प्राधान्यक्रम अवलंब केला पाहिजे. 16 नंबरचं विधान बघा, कोणते विधान चुकीचं आहे. जर म्हटलंय, जर विधानसभेने मंजूर केलेलं सामान्य विधेयक, कालच मी तुम्हाला बोलले होते की विधेयकाचे प्रकार तुम्हाला माहीत असले पाहिजे. विधेयकाचे प्रकार, जर विधानसभेने मंजूर केलेलं सामान्य विधेयक विधान परिषदेनं फेटाळलं अथवा 3 महिन्यात मंजूरही केलं नाही तर विधानसभा पुन्हा ते विधेयक मंजूर करून विधान परिषदेकडे पाठवते. सेकंड आहे, दुसऱ्या प्रसंगात जर तेच विधेयक पुन्हा विधान परिषदेने फेटाळले अथवा 14 दिवसांच्या आत मंजूर केले नाही तर ते विधेयक दोन्ही सभागृहांनी मंजूर केले आहे असं समजलं जातं. जर विधान परिषदेने मंजूर केलेलं विधेयक विधानसभेकडे मंजुरीसाठी पाठवले आणि ते विधानसभेने फेटाळले तर काय होतं, तिथंच विधेयकाचा अंत होतो. असे क्वेश्चन विद्यार्थ्यांना खूप जास्त कन्फ्यूज करतात, भले त्यांचा कितीही अभ्यास सुद्धा. का होतं माहिती आहे असं? विद्यार्थी चुकतात कुठं? जिथं जिथं चुकतात तिथं तुम्ही अंडरलाईन करा. विधान परिषद, विधानसभा हे तुम्हाला शफल करून टाकलं जातं. ठीक आहे, 14 दिवस, बाकी इथं काहीही तुम्हाला जास्त अवघड विचारलं जात नाही. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला 16 नंबरचा क्वेश्चन आहे, आन्सर आहे आपलं दुसरं विधान चुकीचं आहे. का चुकीचं आहे? पहिलं विधान बघा, जर विधानसभेने मंजूर केलेलं सामान्य विधेयक म्हटलंय, विधान परिषदेने फेटाळलं किंवा 3 महिन्यात मंजूर पण केलं नाही तर काय होतं, विधानसभा मंजूर करून विधान परिषदेकडे पाठवते बरोबर. त्याच्यामुळे एकही नाही हे तर नाही येणार इथं. जर विधान परिषदेने, इथं विधानसभा, इथं विधान परिषद आहे, मंजूर केलेलं विधेयक विधानसभेकडे पाठवलं आणि विधानसभेने फेटाळलं शांत होतं, कारण का मेजर म्हणजे हक्क जास्त कोणाकडे आहेत, विधान परिषदेकडे आहेत. ऑब्व्हियसली दुसरं विधान इथं चुकीचं ठरतं, कारण का इथं विधान परिषदेला तेवढे राईट्स नाहीत हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संविधान सभेने दिनांक 26/11/1949 रोजी राज्यघटना स्वीकारली आणि त्याच दिवसापासून तत्काळ लागू करण्यात आल्या. हा क्वेश्चन पुन्हा रिपीट झालेला आहे, कंबाईनला हा क्वेश्चन अगोदर विचारलेला होता, क्वेश्चन पेपर काढून बघा तुम्ही, त्या लक्षात येईल. तर इथं बघा, भारतीय नागरिकत्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार, मूलभूत अधिकार तर येणारच नाही ना, त्यावेळेस असं काही नव्हतंच बरोबर. तर उत्तर काय आहे, भारतीय नागरिकत्व. नागरिकत्वाचा मुद्दा तर सगळ्यात मोठा होता. राष्ट्रपतीने शपथ घेणं आणि निवडणूक आयोगाने त्याची कार्य, बरोबर. साधा सिंपल क्वेश्चन आहे,
पण क्वेश्चन रिपीट आहे बघा. भारताच्या राष्ट्रपतीवरील महाभियोगाबाबत कोणतं विधान चुकीचं आहे? पाठीमागं पण याच्यावरतीच क्वेश्चन होता. राष्ट्रपतीने राज्यघटनेचा भंग केल्यास महाभियोग प्रक्रियेद्वारा पदावरून दूर करता येतं, पण ह्याची व्याख्या आहे का नाही, कालच मी तुम्हाला सांगितलं होतं. हे बरोबर आहे. महाभियोगाच्या कार्यकाळात निलंबित ठेवण्याची तरतूद नाही, हेही बरोबर आहे. सगळ्या सभासदांना म्हटले संसदेच्या, इलेक्टेड नॉमिनेटर सगळ्यांना असतं का? नाही, हे चुकीचं आहे. बरोबर, किती सोपे क्वेश्चन आहेत बघा, काहीही अवघड नाही याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? 1963 च्या 15व्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय 7 वर्षावरून 62 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. बघा, आता इथं पाठीमागचा क्वेश्चन तुम्ही बघितला का, तो क्वेश्चन आणि हा क्वेश्चन तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. हे बरोबर आहे. 63 15वी घटना दुरुस्ती, 74 41वी घटना दुरुस्ती, अध्यक्ष सदस्य निवृत्तीचं वय 60 वरून 65. बरोबर आहे का? 19 नंबरचाच क्वेश्चन बघतो आपण. बरोबर आहे, ठीक आहे. इथं लोकसेवा आयोग म्हटलंय, इथं उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हटलंय, इथं सर्वोच्च न्यायालयाचे म्हटलेलं आहे, पण हे चुकीचं आहे. म्हणजे हे दोन सेंटेन्स तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे, तर रिवाइज करा. पुढे जाऊन याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो की 63 15वी, बघा असं लिहू शकतो आपण, 63 15वी घटना दुरुस्ती एच सी निवृत्तीचं वय 62 वरून 62. त्याच्यानंतर आहे 41वी घटना दुरुस्ती 1976, 41वी घटना दुरुस्ती राज्य लोकसेवा आयोग 60 वरून 62, ठीक आहे, अध्यक्ष आणि सदस्य. तिसरं सेंटेन्स चुकीचं आहे. नीती आयोगावरती कायम क्वेश्चन असतो, हे मी तुम्हाला बोलले होते. नीती आयोगाचे उद्दिष्ट इथं विचारले, पाठीमागे स्ट्रक्चर विचारलं होतं. तर नीती आयोगाची उद्दिष्ट काय आहेत बघा. तिसरा क्वेश्चन आहे इथं, तंत्रज्ञान सुधारणा क्षमता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणं. बरोबर आहे, हा ऑप्शन गेला. राष्ट्रीय विकासाचे प्राधान्यक्रम क्षेत्रे आणि धोरणे यांची सामायिक दृष्टी विकसित करणं. 20 नंबरचा क्वेश्चन. बरोबर आहे, बरोबर आहे. हे असलं काही नाही आहे, असलं काही नाही. धोरणात्मक आणि दीर्घकालीन धोरण कार्यक्रमांची रचना करणं, हे बरोबर आहे. ए बी आणि अयोग्य कथन ओळखा. हत्ती हे संविधान सभेचं चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलं. बी एन राव, याच्यावरती क्वेश्चन आला होता. सल्लागार, बरोबर आहे. अयंगार, मुख्य ड्राफ्ट्समॅन. प्रेम बिहारी नारायण राजदाया, सॉरी रायजादा, संविधानाचे सुंदर हस्ताक्षरकार होते. बोनस मार्क म्हणतो ना आपण, बोनस मार्कासाठी हा क्वेश्चन आहे. तर हे बरोबर आहे. मुख्य ड्राफ्ट्समॅन हे नव्हते, कोण होते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्यासाठी हा क्वेश्चन, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला विभागीय परिषदांवरती. तर क्वेश्चन काय विचारलं बघा, विभागीय परिषदांची उद्दिष्टे किंवा कार्य तुम्हाला इथं विचारायचे आहेत. पाठीमागच्या एक्झाममध्ये पण आपल्याला विभागीय परिषदांवरती क्वेश्चन होता. तर पहिलं सेंटेन्स काय आहे बघा, राज्यांच्या मर्यादित साधन सामग्रीचा अधिक योग्यरित्या वापर होण्याबद्दल खात्री करणं हे विभागीय परिषदेचं उद्दिष्ट किंवा कार्य आहे का? टोटल विभागीय परिषदा किती आहेत, घटनात्मक आहेत का नाहीत, हेही मी तुम्हाला सांगितले. दुसरं विधान आहे राज्यवाद, राज्यवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद आणि संकुचितवादी वृत्ती यांना आळा घालण्यास सहाय्य करणं. विविध राज्यांनी मंजूर केलेल्या कायद्यांमध्ये परस्परांशी संघर्ष येऊ नये याची खात्री करणं. आणि शेवटचं विधान आहे देशात भावनिक ऐक्य साधणं, ठीक आहे. तर हा आहे 23 नंबरचा क्वेश्चन. तर इथं जर आपण विचार केला तर इथं खात्री आपण देऊ शकतो का, विभागीय परिषद खात्री देऊ शकते का की योग्य वापर होईल? नाही देऊ शकत, बरोबर. त्याच्यामुळं ए विधान चुकीचं आहे. इथला ऑप्शन गेला, इथला ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला. तर उत्तर काय येईल बघा, फक्त राज्यवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद, संकुचित वृत्ती यांना आळा घालणं आणि भावनिक ऐक्य साधणं, ठीक आहे. आता विविध राज्यांनी मंजूर केलेल्या कायद्यामध्ये संघर्ष येऊ नये असं असतं का? नाही बघा, कोणत्याही राज्याचा जो कायदा असतो ना, तो कायदा स्पेशली त्या राज्याशीच लागू असतो. आणि केंद्राचा कायदा आणि राज्याचा कायदा याच्यामध्ये जर कम्पॅरिझन केलं तर नेहमी केंद्राचा कायदाच वरचढ असतो. त्याच्यामुळं इथं विभागीय परिषदा खात्री देऊ शकत नाहीत की
विविध राज्यांनी मंजूर केलेल्या कायद्यामध्ये परस्पर संघर्ष निर्माण होणार नाही. ठीक आहे, ओके. तर हा सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे, तुम्हाला विचारलाय की कोणत्या खंडामध्ये जगातील सर्वात अधिक धर्मनिरपेक्ष राज्य आहेत. ठीक आहे, आशिया, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिका. असे क्वेश्चन जे असतात, हे क्वेश्चन आपण लॉजिकली सॉल्व्ह करू शकत नाही, लक्षात घ्या. याच्यासाठी थोडाफार आपला अभ्यास पण असावा लागतो. फक्त इथं काय होतं माहिती का, इथं तुम्ही दक्षिण अमेरिका इलिमिनेट करू शकता, आफ्रिका करू शकता, आणि तुम्ही उत्तर देणार आशिया. पण असं नाहीये, युरोप खंड जो आहे, या युरोप खंडामध्ये तुम्हाला सगळ्यात अधिक धर्मनिरपेक्ष राज्य दिसून येतात. ठीक आहे, तर अशा क्वेश्चनला हात घालण्यापूर्वी आपल्याला त्या क्वेश्चनचं नॉलेज आहे का हे एकदा विचार करावा, आणि मगच क्वेश्चन तुम्ही इथे सॉल्व्ह करायला घेऊ शकता, किंवा मग तुम्ही क्वेश्चन स्किप पण करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. योग्य कथने ओळखा असा तुम्हाला क्वेश्चन दिलाय. आर्टिकल 33 संसदेला सशस्त्र दल, निमलष्करी दल, पोलीस दलातील सदस्यांचे मूलभूत अधिकार प्रतिबंधित किंवा रद्द करण्याचा अधिकार देतं. आर्टिकल 33 उद्दिष्ट तुम्हाला दिलंय, कर्तव्यांचं योग्य पालन सुनिश्चित करणे आणि सैन्यामध्ये शिस्त राखणे. आर्टिकल 33 अन्वये कायदे करण्याचा अधिकार राज्य विधानमंडळालाही, इथं हे जे विधान आहे ना, हे विचार करा, बहाल करण्यात आलेला आहे. ठीक आहे, बघा हा जो क्वेश्चन आहे ना, इथं तुम्हाला सिंपल आहे, राज्य विधानमंडळावरून तुम्ही हे ऑप्शन इलिमिनेट करू शकता. तर इथं वरील सर्व तर येणार नाही, इथं सी आहे हे येणार नाही, दोन मध्ये पण सी आहे येणार नाही. कारण का, सशस्त्र दल म्हटलंय तर इथं राज्य विधानमंडळाला अधिकार कसा असेल कायदे करण्याचा, नसेल बरोबर. तर सशस्त्र दल, निमलष्करी दल यांचे अधिकार कोणाला असतात, संसदेला असतात. आणि जिथं संसदेला अधिकार असतात, तिथं राज्य विधानमंडळाला अधिकार नसतात. तर आपलं उत्तर काय आलं, ए आणि बी दोन्ही बरोबर. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 124(4) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अथवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्यासाठी कोणती कारणे असू शकतात. पाठीमागच्या सेशनमध्ये मी हे डिस्कस केलं होतं, एस सी चे न्यायाधीश असू द्या किंवा एच सी चे न्यायाधीश असू द्या, तरी तर कारण घटनाभंग, सिद्ध झालेलं गैरवर्तन, दिवाळखोरी, अकार्यक्षमता, भ्रष्टाचाराचे आरोप. तर इथे बघा, एस सी आणि एच सी च्या न्यायाधीशांना जर आपण बघितलं, तर गैरवर्तन आणि अकार्यक्षमता, बाकी त्यांच्यावरती तुम्ही घटनाभंग हे राष्ट्रपतीसाठी आहे, दिवाळखोरी, भ्रष्टाचाराचे आरोप ही कारण असू शकत नाही. फक्त गैरवर्तन आणि अकार्यक्षमता हे दोन रिझन इथं असू शकतात. पाठीमाग तुम्हाला राष्ट्रपतींचं रिझन विचारलं होतं, इथं तुम्हाला एच सी आणि एस सी चं रिझन विचारलेलं आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. बघा, न्यायालयीन पुनरावलोकन हा शब्द प्रयोग जर तुम्ही बघितला, तर आपल्या राज्यसेवेच्या 2017 पासून बऱ्याच वेळेस न्यायालयीन पुनरावलोकनावरती क्वेश्चन विचारलाय. आता इथं तुम्हाला विचारले की न्यायालयीन पुनरावलोकन हा शब्द प्रयोग भारताच्या राज्यघटनेमध्ये कुठंच वापरलेला नाही असं म्हटलंय. भारतातील सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार राज्यघटनेकडून मिळालाय. तिसरं विधान आहे, अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार राज्यघटनेकडून मिळालाय. आणि चौथं विधान आहे, जपानच्या सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार प्रत्यक्ष राज्यघटनेकडून मिळालेला आहे. ठीक आहे, इथं काय केलंय माहिती का, इथं तुम्हाला आपल्या घटनेमध्ये कशाचा उल्लेख आहे आणि कशाचा उल्लेख नाही हे आपल्याला माहित पाहिजे. दुसरी गोष्ट, गव्हर्नन्स एक पुस्तक येतं आपलं केसागर पब्लिकेशनच्या मुख्य परीक्षेसाठी, पण त्यातून तुम्हाला फ्रीला सुद्धा क्वेश्चन विचारले जात आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भारत, अमेरिका, जपान, नेपाळ, श्रीलंका अशा सगळ्या देशांच्या घटनेचं कम्पॅरिझन करून दिलेलं आहे, आणि असाच क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय आहे बघा, चुकीचं विचारले, आपल्या घटनेमध्ये कुठंच न्यायालयीन पुनरावलोकन अधिकार वापरलेला शब्द नाही वापरला. मग असं कोणतं कलम आहे की ज्याच्यातून हे इंडिकेट होतं, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, हे बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाला अधिकार जो आहे हा घटनेकडून मिळाला, म्हणजे घटनेमध्ये असं कोणतं तरी कलम आहे, लक्षात घ्या. हे बरोबर आहे. चौथं विधान बघा, जपानच्या सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार प्रत्यक्ष राज्यघटनेकडून मिळालाय. अमेरिकेतील
सर्वोच्च न्यायालयाला राज्यघटनेकडून मिळालं, हे चुकीचं आहे, बाकी सगळी विधानं बरोबर आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन तुम्हाला महादई जल विवादावरती विचारलेला आहे, महादई जल विवाद न्यायाधिकरण. तर बघा इथं तुम्हाला महादई जल विवादामध्ये कोणत्या राज्यांचा समावेश आहे असं विचारले. गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, असे खूप सारे जल विवाद आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड असणाऱ्या राज्यांवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. इवन आपला महाराष्ट्र जो आहे, आपला महाराष्ट्र कोण कोणत्या विवादामध्ये सहभागी आहे हेही आधी आयोगाने विचारलेलं आहे. तर महादई जल विवाद न्यायाधिकरण जे आहे ना, आता तुम्हाला इथं ना भारताची नदी प्रणाली माहित पाहिजे की कोणत्या स्टेट मधून कोणत्या स्टेट मधून कोणती रिव्हर वाहते. ठीक आहे, ओके, तर तुम्हाला याचं उत्तर येणार आहे. आता महादई म्हटलं की गोवा पाहिजे म्हणजे हा ऑप्शन गेला, बरोबर. बाकी सगळीकडे गोवा दिलेला आहे का? दिलेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र असेल का? डेफिनेटली इथं महाराष्ट्र असणार आहे म्हणजे हा ऑप्शन गेला. दोन ऑप्शन आपल्याकडे राहिले, बरोबर. याच्यामध्ये कर्नाटक येईल का? नाही येणार. मध्य प्रदेश येईल का? आता मी इथं तुम्हाला उलट सांगितलं, कर्नाटक आपल्याला पाहिजे का? इथं लक्षात घ्या, कर्नाटक आपल्याला इथं पाहिजे का? पाहिजे, लक्षात घ्या. इथं डी आहे, आपल्याला आंध्र प्रदेश नकोय, कर्नाटक पाहिजे. म्हणजे ए, बी आणि ई कोणत्या स्टेटच्या सीमा एकमेकांना लागून आहेत हेही तुम्हाला इथं माहीत असेल तर हा क्वेश्चन तुमचा सॉल्व होतो. ठीक आहे, बाकी महादई जल विवाद न्यायाधिकरण वगैरे याच्याबद्दलची सगळी माहिती पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, कोणती शिफारस राजमन्नार समितीनं केलेली नाही. ठीक आहे, आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्यात यावी, वित्त आयोग ही कायमस्वरूपी संस्था करण्यात यावी, अखिल भारतीय सेवा रद्द करण्यात याव्यात आणि राज्यसभेला लोकसभे एवढे समान अधिकार देण्यात यावे. ओके, 30 नंबरचा क्वेश्चन आहे. उत्तर काय आहे बघा, इथं तुम्हाला स्पेसिफिक राजमन्नार समितीबद्दल माहिती असायला पाहिजे. ओके, तर राजमन्नार समितीनं आंतरराज्य परिषदेची स्थापना शिफारस केली होती, वित्त आयोग कायमस्वरूपी असावा हेही त्यांनी बोलले होते, अखिल भारतीय सेवा रद्द करण्यात यावा, बघा ही शिफारस त्यांनी केली होती. ओके, लोकसभे एवढे अधिकार, ही शिफारस मात्र राजमन्नार समितीला केलेली नव्हती. आता इथे जर आपण विचार केला ना, तर ही राजमन्नार समिती काय आहे याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे. सेंट्रल स्टेट रिलेशनशिपशी संबंधित ही समिती आहे. 1969 मध्ये इथं तुम्हाला राजमन्नार समिती दिसून येते. तर पी व्ही राजमन्नार यांच्या अध्यक्षतेखाली आणि याच्यामध्ये 71 मध्ये त्यांनी अहवाल सादर केला होता. किती सदस्य होते तेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, कोण सदस्य होते तेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बाकी तुम्हाला जास्त काही विचारणार नाही. तर राजमन्नार आयोग काय आहे थोडीशी माहिती तुम्ही लक्षात ठेवा. बाकी याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रपती राजवटीचं कलम 356, 357, 365 हटवा अशीही शिफारस त्यांनी केली होती. नियोजन आयोगाची जागा वैधानिक संस्थेने घेणे, त्याच्यानंतर तुम्हाला आंतरराज्य परिषदेची तात्काळ स्थापना इथं दिलेलंच आहे. हे तुम्हाला इथं विचार जास्तीत जास्त 5 ते 6 शिफारसी यांच्या आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्वेश्चन काय बघा, वैधानिक अधिकारांच्या विभागणीपेक्षा कार्यकारी अधिकारांची केंद्र व राज्यातील विभागणी अधिक गुंतागुंतीची आहे. ठीक आहे, दुसरं विधान आहे, हिंदी भाषेच्या विकासाची खात्री करण्यासाठी केंद्र शासनास राज्य सरकारांना निर्देश देण्याचे अधिकार आहेत. तिसरं विधान आहे, वैधानिक अधिकारांबाबत केंद्र आणि राज्य यांनी एकमेकांच्या संमतीने एकमेकांच्या निवडक अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण करणे योग्य नाही, परंतु हेच कार्यकारी अधिकारांबाबत शक्य आहे. खूप चांगला क्वेश्चन आहे. इथे तुमच्या कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील, म्हणजे वैधानिक अधिकार आणि कार्यकारी अधिकार हे जर तुम्हाला माहित असेल तरच तुम्हाला इथं उत्तर येणार आहे. ठीक आहे, उत्तर काय आहे बघा आपल्या या क्वेश्चनचं. बरेपैकी एकही विधान चुकीचं नाही. तर लेजिस्लेटिव्ह पॉवर ज्या असतात ना, या वैधानिक अधिकारांच्या विभागणीपेक्षा कार्यकारी अधिकारांची केंद्र आणि राज्यातील विभागणी जी आहे ना, ती कशी आहे? गुंतागुंतीची. वैधानिक गुंतागुंतीची नसते, लक्षात घ्या. सेकंड आहे, हिंदी भाषेच्या विकासाची खात्री करण्यासाठी. सो सिंपल आहे ना, केंद्र शासनच राज्य सरकारांना निर्देश देणार की त्याच्यामुळे हे तर बरोबर आहे.
वैधानिक अधिकाराबाबत केंद्र आणि राज्य यांनी एकमेकांच्या संमतीने निवडक अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण करणं योग्य नाही, पण कार्यकारी अधिकाराबाबत करू शकतात. तिथं आपल्याला दिलेलंच आहे, म्हणून तर ते कॉम्प्लिकेटेड आहे. लक्षात आलं. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य या दोघांसाठी समान आहे. संविधानाचा अर्थ लावण्यासाठी फेडरल सर्वोच्च न्यायालय, दुहेरी न्याय व्यवस्था, अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ, एकात्मिक निवडणूक यंत्रणा. बघा, 32 नंबरचा क्वेश्चन आहे. इथं तुम्हाला दोघांसाठी समान वैशिष्ट्य कोणतं आहे, दुहेरी न्याय व्यवस्था हे नाही आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे एकेरी न्याय व्यवस्था आहे. अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ, तिथे राज्य सेपरेट होऊ शकतात, त्याच्यामुळे हे नाही आहे, तेही नाही आहे. फेडरल सर्वोच्च न्यायालय हे बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. पुढचा क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाबाबत अयोग्य कथन ओळखा. असाच क्वेश्चन तुम्हाला तुमच्या संयुक्त परीक्षेमध्ये विचारला होता, 4 लाइनर क्वेश्चन. 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत राष्ट्रपतींना पत्र लिहून राजीनामा देतात. लोकसभेच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती त्यांना त्यांच्या पदावरून पदच्युत करू शकतात. 100 सदस्यांच्या किंवा 50 सदस्यांच्या स्वाक्षरीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदच्युतीचा ठराव अध्यक्षांना आणि सभापतींना दिला जातो. ठीक आहे, ओके. उत्तर काय आहे बघा ह्या क्वेश्चनचं, तिसरा ऑप्शन. तर इथं लोकसभेच्या शिफारसीनुसार करू शकतात का, अजिबात नाही, लक्षात घ्या. राजीनामा देऊ शकतात. आपण इथं बघितले ना, रिझन, 2 रिझन कोणते आहेत ते. आणि इथं लोकसभा 100 सदस्य किंवा 50 सदस्य, राज्यसभा इथं पदच्युतीचा ठराव जो आहे तो दिला जातो. लोकसभेची शिफारस फक्त इथं ग्राह्य नसते. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा क्वेश्चन. क्वेश्चन विचारलाय, राज्य सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या विषयाबाबत संसदेला अधिकार आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणता कायदा संसदेने 2 किंवा अधिक घटक राज्यांच्या संमतीशिवाय मंजूर केलाय म्हटलं तुम्हाला. तर राज्यसूची बद्दल क्वेश्चन येतात, हे मी तुम्हाला पाठवून, इवन राज्यसूची, समवर्ती सूची, केंद्र सूची, सगळ्यावरती. ठीक आहे, तर इथं बक्षीस हे कायदे आहेत ना, हे कायद्यांबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. बघा, आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे फक्त मेन्सलाच विचारतात, असं नाहीये. पूर्व परीक्षेला सुद्धा तुम्हाला हे कायदे विचारले जाऊ शकतात. बक्षीस स्पर्धा कायदा 1955, नागरी जमीन कायदा 1976, अपहरण विरोधी कायदा 82. आता हे जे कायदे आहेत ना, हे तुम्हाला एका बाजूला कायदे देतील, एका बाजूला दिनांक देतील, असा क्वेश्चन कंबाईनला येतो, लक्षात घ्या. सिंपल आहे, तुम्हाला डेट आणि कायद्यांच्या जोड्या लावा असा क्वेश्चन असतो. आयोगाची काय अपेक्षा असते की तुम्ही सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेले असले पाहिजेत. जनसंवर्धन आणि पशु प्रदूषण नियंत्रण कायदा 1974. ठीक आहे, तर उत्तर काय आहे बघा. इथं जर आपण बघितलं तर इथं उत्तर आहे तिसरा ऑप्शन, अपहरण विरोधी कायदा 1982. ठीक आहे, नेक्स्ट बघा. पुढचा क्वेश्चन आपल्याला इथं दिलेला, सॉरी, तर आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तर हे क्वेश्चन तुम्हाला कंबाईन आणि राज्यसेवा दोन्ही एक्झामसाठी उपयोगी पडणार आहेत. फक्त केअरफुली याचं अनालिसिस करणं फार महत्वाचं आहे. जे सोपा भाग आहे त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवू नका, छोट्या छोट्या गोष्टींवरती जास्त भर देऊ नका. एक्सप्लेनेशन पण त्या लेवलचं पाहिजे की जिथं तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज मिळालं पाहिजे.